जसवाणी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचारला पोहोचला होता, मात्र आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट कसब्यात घडलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू होता, दरम्यान काही युवतींनी त्यांना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यांना झेंडे दाखवले। हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल होतोय। ज्या घोषणा दिल्या गेल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, तीच लावण्य शिंदे माझ्यासोबत आहे। नेमकं काय घडलं होतं, का घोषणा दिल्या? काल चिंचवडला नाना काठ्यांच्या प्रचारार्थ अजितदादांचा रोड शो होता आणि तेव्हा त्यांचा रोड शो चालू असताना तिकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना भाजपचे झेंडे दाखवले होते आणि तो व्हिडिओ त्यांनी खूप व्हायरल केला आणि त्याच्यानंतर तोच राग आम्हाला सगळ्यांच्या म्हणजे मनात होतं की दादांना त्यांनी असं केलं। त्याच्यामुळे आम्ही इकडे ठरवलं की आपण आज आता भाजपची रॅली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पण राष्ट्रवादीचे त्याचा झेंडे दाखवले, काय झेंडे नाही दाखवले, राष्ट्रवादीचे झेंडे दाखवले होते। त्यानंतर नेमकं काय घडलं, तुम्ही झेंडे दाखवले, घोषणा दिल्या, त्यानंतर पोलीस लगेचच तुमच्याकडे आले, त्यानंतर पुढे काय घडलं? आम्ही तिथं झेंडे दाखवले आणि 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या। त्याच्यानंतर ते जसं आम्ही घोषणा दिल्या तसं लगेच पोलीस आमच्याकडे आले आणि आम्हाला तिथे पहिलं नाही का रॅली संपसपर्यंत आम्हाला तिथे बसून ठेवलं दमदाटीच की नाही का तुम्ही कोणाच्या सांगण्यावर न करताय का केलं वगैरे नाही का संटाचं, तर आम्ही पण तिथं पोलिसांना रिॲक्ट झालो बघ काल असं झालं त्याच्यामुळे आज आम्ही इथं असं केलंय म्हणून। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात इतका राग का? काल अजितदादांना तिकडे झेंडे दाखवले गेले तेच आमच्या मनामध्ये राग होते की आमच्या नेत्याला झेंडे दाखवता आम्ही शांत बसू शकत नाही, म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्यांना झेंडे दाखवले आणि ते राष्ट्रवादीचे दाखवले कुठले काळे वगैरे झेंडे दाखवले नाही आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांनी आम्हाला दाखवत होते की 2 बोट करून की दुसऱ्या नंबरला ते बीजेपीचे आम्ही पण दाखवले 1 बोट पंजाब। नेमकं मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बघत होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी हे म्हणतात की त्यांनी 2 बोट दाखवले, व्हिक्टरीचं सिम्बॉल दाखवलं, हे नक्की बघितलं का त्यांनी? हो आम्ही दोघीच होतो त्यावेळी, आम्ही जेव्हा झेंडे दाखवत होतो त्यांनी काय केलं 2 नंबर असं नाही का म्हणजे वोट फॉर म्हणजे बीजेपी असं त्यांचं चाललेलं आणि त्यांनी डिरेक्टली असं केलं नाही का म्हणजे एवढी ऍक्शन केली आणि त्यानंतर आम्ही पण म्हटलं वोट फॉर पंजाब 1 नंबर आमचं एवढं झालं। त्यानंतर हे पुढे गेले आणि ह्यांचं जेव्हा घोषणा झाली तेव्हा आम्हाला सगळ्यांना आणि 5 तास जमवून ठेवतो। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा काही भीती वाटली नाही का? सर्वात आमचं वरचं स्थान आहे ते आमचे दादाच आहेत, आमच्या दादांना असं केलं तर नक्कीच त्याचं उत्तर भेटेल। बस पोलीस आपल्याला पकडतील, नांबून ठेवतील, अटक करतील, केस होईल, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपण घोषणा देतोय, काय भावना होत्या त्यावेळेस? आम्ही चुकीचं वागतच नव्हतो त्यामुळे भीती तर पहिले नव्हतीच, आम्ही आधी ठरवलंच की आपल्या दादांना झेंडे दाखवलेत म्हणल्यावर आम्ही त्यांच्या ऍक्शनला काहीतरी रिप्लाय रिॲक्शन द्यायलाच हवी, सो आम्ही ठरवलं होतं की आपण आपले राष्ट्रवादीचे झेंडे तिथे दाखवायचे। फक्त पोलिसांची वागणूक थोडी आमच्या बाबतीत वेगळी वाटली आम्हाला, कारण म्हणजे रॅली संपली सुद्धा नाही तेवढ्यात त्यांनी आम्हाला ओढून वगैरे खाली उतरवलं, तिथेच थांबून ठेवलं, रॅली संपल्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं, 5 तास आम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्येच होतो, जेवण नाही, काही पाणी नाही, काही काहीच नाही, आम्ही सकाळपासून आमची रॅली करून तिकडे आलो होतो आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला तसं तिथे ठेवलं आणि दमदाटी करून की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलंय, आम्ही आमच्या दादांना असं झेंडे दाखवल्यामुळे आम्ही हे केलं होतं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही कोणाच्या तरी दमदाटीने हे करताय वगैरे, त्यामुळे त्यांची पण पोलिसांची रिॲक्शन आमच्या बाबतीत थोडी चुकीची होती, त्यांनी दिलेली वागणूक पण आम्हाला पटली। तिथे अनेक लोकांनी घोषणा दिल्या, नेमके ते तुमच्या सोबतचे कार्यकर्ते होते का? आमच्या सोबतचे नव्हते, आम्ही एवढ्याच युवती होतो, पण आम्ही ज्या घोषणा दिल्या की 50 खोके पण उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेनेच दिला, तिथे जे आजूबाजूला रॅली सोडून जे आजूबाजूला लोक होते ते स्वतःहून बोलले की 50 खोके एकदम ओके, गद्दार आले म्हणून, आम्ही स्वतःहून त्यांना, ती लोक आमच्या पक्षातले कार्यकर्ते नव्हते, ती सामान्य जनता होती जी आमच्या घोषणेला रिॲक्ट झाली। रुपाली ठोंबरे पाटील माझ्यासोबत आहेत, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आहेत, ताई तुम्ही आक्रमक आहात, तुमचं नेहमीच रूप सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळतं, आज तुमचे सहकारी मंडळींनी मुळात एक लक्षात घ्या, माझ्या सगळ्या सहकारी मैत्रिणी भगिनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आहेत आणि ज्या पद्धतीने सीएम साहेबांनी त्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब असतील, त्यांची शिवसेना जी फोडली, त्याच्यामुळे हे जे महाराष्ट्रात काही रणांगण उभं राहिलेलं आहे त्यातनं सर्वसामान्य पब्लिक सुद्धा त्यांना उत्तर देते। ह्या फक्त 4-5 जणी होत्या आणि काल चिंचवडमध्ये
राष्ट्रवादीच्या रॅलीमध्ये भाजपचे झेंडे त्यांनी दाखवले होते. आम्ही कुठेही रिॲक्ट झालो नाही, आम्ही तक्रार केली नाही, परंतु तुम्ही आमच्या रॅलीमध्ये जर भाजपचे झेंडे दाखवत असाल तर तुमच्या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे झेंडे का दाखवू नये. आणि तेच त्या मुलींच्या मनात आलं. त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की मुलींना जा आणि झेंडे दाखवा. त्यांनाही आत्म कार्यकर्त्याची तळतळ म्हणजे एक उत्स्फूर्त त्यांची ती भावना होती. कारण का तुम्ही जर प्रत्येक जागेवर सत्तेचा गैरवापर करणार असाल, तुम्ही जर प्रत्येक वेळी म्हणजे चिंचवडमध्ये सीएमच्याच रॅलीमध्ये तुम्ही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला, त्याच्यावर कोणती गुन्हा दाखल नाही, काय नाही. मुळात असं झालंय की एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे हिटलरशाही पद्धतीने वागतायत, हिंदुत्वाच्या याच्यावर मत मागताय. मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यात शत्रूच्या जरी महिला आल्या तरी त्यांना सन्मान देऊन चाळी साडी चोळी देऊन त्यांना सन्मानाने घरी पाठवत होते. आणि ह्याच राज आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पुण्यामध्ये महिलांना डायरेक्टली फक्त झेंडा दाखवला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये 5-5 तास बसून ठेवण्यात आले. ही कोणती पद्धत आहे? ही हा कोणता कायदा आहे? तुम्ही मुलींना एवढं ठेवूच शकत नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कुणाला उचललं नाही, पण राष्ट्रवादीच्या युवती महिलांना लगेच उचलून जर तुम्ही पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार असाल तर हे कायद्याच्या विरोधात आहे. सत्तेवर जे असतात त्यांनी कायद्याच्या चौकटीत आणि कायद्यानुसार राज्य चालवावे. आणि त्या मुलींच्या मनात वाटलं की आपल्या दादांना झेंडे दाखवलेत तर ह्यांना झेंडे दाखवलेच पाहिजे. त्यांनी जी गद्दारी केली, त्यांनी जे खोके घेतले, हे जनतेतनं आवाज येतोय. त्याच्यामुळे त्यांनी ते जनतेला विचारावं. आणि मला वाटतं सीएम साहेबांना तोच प्रॉब्लेम झालेला असणार आहे. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे, म्हणजे त्यांना वाटत असेल की मांजर डोळे झाकून दूध पिते, परंतु ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेला की ते चुकीचं झालं आहे असं कुठेतरी वाटतं. म्हणून ते आल्यावर गद्दार 50 खोके या घोषणा देतात. आणि मुख्यमंत्री साहेब 10-10 वेळा कसब्यामध्ये येतात. 10-10 वेळा अशी कुठली, मला म्हणजे एक पोट निवडणूक 1.5 वर्षासाठी आहे, एवढी प्रतिष्ठेची करायची काय. आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब या पदावरची लोक येतात त्यांच्यासाठी सर्व जाती धर्मातली लोक एक असतात. हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या किंवा कुठल्याही जाती धर्मातल्या, त्या पदावर गेल्यावर तुम्हाला भेदभाव करता येत नाही. परंतु हे सरकार सातत्याने माथी भडकवण्याचं काम करतंय. येणाऱ्या 1 दिवसामध्ये यांनी हिंदू मुस्लिम दंगल घडवू नये एवढंच बाकी राहिलेलं आहे. कारण का ज्या पद्धतीने हुसकवण्याचं, म्हणजे निवडणूक ही विकासावर बोला, मुद्द्यावर बोला, तर हे जाती धर्मावर करतात. हे फार वाईट आहे आणि अशी निवडणूक कधी होऊ नये. कधी कधी व्यक्ती भावनेच्या भरात येतो आणि काही कृत्य करतो, मात्र त्याच्यानंतर पश्चाताप होतो. आपल्याला तुम्हाला पश्चाताप आहे आपल्या राज्याच्या सीएमच्या घोषणा दिली? अजिबातच नाही. तुम्ही हे बळजबरीचे सीएम आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ते हे बळजबरीचे उरावर बसलेले म्हणजे या 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 बसा आमच्या उरावर अशी ती गत झाली. ते तसे सीएम आहेत, हे कुणाची लाडके सीएम नाहीत. आणि जर सीएम लाडके पाहिजे असतील तर सीएमनी सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला, मग ते कोणत्याही पक्षातले लोक असू देत, त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. आणि ते देताना दिसत नाही. त्याच्यामुळे हे सीएम च्या बाबतीत जे केलेले आणि वाईट बीट वाढत नाही. अभिमान आहे आम्हाला आमच्या युवतींचा, अभिमान आहे आमच्या मुलींच्या स्वाभिमानाचा, की आमच्या पक्षाला जर तुम्ही अशा पद्धतीने त्रास देणार असाल किंवा अशा पद्धतीने झेंडे दाखवणार असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ, हे त्यांनी दाखवून दिलेले. तर नक्कीच ह्या युवती आपण बघतो की ज्यांनी घोषणा दिल्या त्या बोलतात की आम्हाला अजिबात पश्चाताप. अजितदादांना चिंचवडमध्ये जे झेंडे दाखवले ती ऍक्शन होती, त्याला ही रिॲक्शन होती. आणि पोलिसांनी आम्हाला 5 तास डांबून ठेवलं, आम्हाला याचा पश्चाताप नाही तर अभिमान वाटतो. अशा त्यांच्या 5 तासानंतर पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलं होतं. त्यानंतरच्या ह्या प्रतिक्रिया